नमस्कार. चला आज मी दम बिर्याणी बनवणार आहे. तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे प्रथम मी कांदे घेतलेले आहे. कांदा कापून घेते मी आधी. तर आपल्याला असा उभा कांदा कापून घ्यायचा आहे. त्यासाठी कांद्याची साल काढून घेते. तर इथे मी 2 किलो चिकन आहे, त्यासाठी मी 2 ते 2.5 किलो असा कांदा कापून घेणार आहे. कांदा आता मी सर्व हा कापून घेत आहे. इथे आपण हा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. इथे तांदूळ हा धुऊन आणि भिजत ठेवलेला आहे. 1.5 किलो तांदूळ आहे तो. चिकन पण साफ करून आणि धुऊन वगैरे ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. चिकनमध्ये आता आपल्याला आले लसणाची पेस्ट टाकून द्यायची आहे. तर मी इथे पेस्ट करून त्यामध्ये आता टाकून दिलेली आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. 1/2 चमचा आपण हळद टाकून दिलेली आहे. मीठ टाकून द्यायचं आहे. मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे. त्यानंतर 1/2 डबा मी दही टाकलेला आहे. त्यामध्ये जो दह्याचा डबा मिळतो ना तो. तर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे आता मिक्स करून ठेवलेलं आहे ते बाजूला ठेवून देऊया. इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तर हे तेल आपण जवळजवळ 3 पावशेर म्हणजे 1/2 किलो आणि वरती आहे काही तेल ते टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे तर आपण त्या तेलामध्ये जो कांदा कापलेला आहे ना उभा, तो सर्व टाकून दिलेला आहे. आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तो कडक होईपर्यंत. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण इकडे काही मसाल्याची तयारी करून घेऊया. मी इथे काही हे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये खडे मसाले आहेत, दालचिनी आहे, लवंग आहे, मोठी वेलची आहे, शहा जिरे आहे, साधे जिरे आहेत, तो बाजा जो म्हणतात तो आहे, म्हणजे जो काही गरम मसाले आहेत ते घेतलेले आहेत. त्यात इथे एक हा बिर्याणीचा मसाला आहे, लजीजचा आहे तो मसाला, लजीज कंपनी. इथे ह्या हिरव्या मिरच्या आहेत. इथे आपण हे आलं लसूण जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. आता त्याचं मी पहिल्यांदा वाटण करून घेते. इकडे आता आपण आपला कांदा बघूया किती फ्राय झालेला आहे. तर बघा असा फ्राय होत आहे आपला कांदा. अजून आपल्याला भरपूर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आलं लसूण मसाला आता हा वाटून घेतलेला आहे, त्याबरोबरच तो काढून घेते. आणि आता ज्या हिरव्या मिरच्या ज्या आहे ना त्या पण मी वाटून घेणार आहे. हिरव्या मिरच्या पण वाटून घेतलेल्या आहे. आता इथे मी हे चिकन काढलेलं आहे बघा, त्यामध्येच मी आता हा हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून दिलेलं आहे. तर इथे आपल्याला जो आपण गरम मसाला घेतलेला आहे ना खडा मसाला, तो आता मी त्याचं हे वाटण करून घेत आहे. कोरडाच आपल्याला त्याची पावडर करायची आहे. बघा आता मी ह्याचंही वाटण करून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपण त्याची पावडर तयार केलेली आहे. आता ही जी पावडर केलेली आहे ही पण बघा आता ही चिकनमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे. हिरव्या मिरचीचा पण मसाला, हिरव्या मिरची टाकलेली आहे. आता खडा मसाल्याची पावडर आपण त्यात टाकत आहोत. 1/2 चमचा आपण खडा मसाल्याची पावडर, 3 ते 4 चमचे आपण टाकलेली आहे. हळद परत आपण टाकणार आहोत. आपण 2 चमचे हळद टाकलेली आहे. परत धना पावडर इथे आपल्याला 4 चमचे टाकून द्यायचे आहे. त्यानंतर लाल तिखट 3 चमचे टाकायचे आहेत. मध्ये आता आपण मसाले टाकून घेतलेले आहे, पण त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे. तर आपण इथे जो कांदा फ्राय करायला टाकलेला आहे ना त्यातलंच आता आपण तेल टाकून देणार आहोत. त्यामध्ये गरम तेल टाकायचं आहे. हे बघा पहिला 1 चमचा टाकलेला आहे. 2 पळी आपण तेल टाकून दिलेलं आहे त्यामध्ये. आता ते मिश्रण थोडंसं थंड व्हायला ठेवून देऊया. चला आता आपण हे थंड झालेलं आहे मिश्रण आपण आता हे मिक्स करून घेणार आहे. मी बघा आता आपण सर्व मसाले यामध्ये टाकून दिलेले आहेत. आता मी हे चांगलं मिक्स करून घेत आहे. मिक्स करत असताना कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला ते
मिक्स करून घ्याय लागणार आहेत 10 मिनटं मिक्स करायला. माहिती आपल्याकडे जो बिर्याणी मसाला होता ना लजीजचा लक्की मसाला म्हणतात, तो आपण आता त्यामध्ये पूर्ण ती पुडी टाकून दिलेली आहे. आता आपण हे 10 मिनटं याला चोळत राहायचं आहे ह्या पीसला सगळे मसाले. अशा प्रकारे आपण आता सर्व मसाले लावून घेतलेले आहे चिकनला. आता आपण त्यावरती मी आता झाकण ठेवून देत आहे. 10 मिनटासाठी मी आता हे मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. इथे बघा आता कांदा पण छान असा लालसर होत आलेला आहे, छान फ्राय होत आहे आपला कांदा. इथे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे कारण आता आपल्याला तांदूळ उकळून घ्यायचा आहे याच्यामधनं. बघा आता इथे कांदा आपला एकदम छान असा लाल कुरकुरीत झालेला आहे. कांदा आता फ्राय करून झालेला आहे, तो मी एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे ते तेल सगळं गाळलं जाईल. या पद्धतीने आता आपण गाळून घेणार आहोत. 2 ते 2.5 किलो आपण कांदा कापलेला होता, त्याचा तळून बघा कांदा किती झाला आहे. गाळून झालेला आहे इथं तेल. आता कांदा एकदम असा कोरडा झालेला आहे, पाणी गरम झालेलं आहे. आता इथे त्यामध्ये काही इथे खडे मसाले काढलेले आहे ते टाकून द्यायचे पाण्यामध्ये. आता मी सर्व खडे मसाले टाकून देत आहे. बघा हे घेतलेले आहेत, यामध्ये खडे मसाले टाकून दिलेले आहे. त्याचप्रमाणे आपण आता मीठ पण टाकून देणार आहोत. मिठाचं पण प्रमाण बघा थोडंसं जास्त घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण मीठ टाकून दिलेलं आहे. त्यानंतर यामध्येच आता आपण थोडंसं वरतून तेल टाकणार आहोत. 2 चमचे आपण याच्यात तेल टाकलेलं आहे कारण भात हा मोकळा आणि सुळसुळीत होतो. पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण इकडे पुदिना आणि कोथिंबीर कापून घेत आहोत. त्यानंतर आता आपल्याला इथे टोमॅटो कापून घ्यायचे आहे. तर 4 ते 5 आपण टोमॅटो घेतलेले आहे, ते पण असे बारीक चिरून घ्यायचे आहे. पुदिना आणि कोथिंबीर इथे कापून ठेवलेला आहे, असा बारीक चिरलेला आहे. हा तळलेला कांदा पूर्ण तेल गळून गेलेला आहे. आता त्याचा कांदा कोरडा झालेला आहे. आता गॅसवरती मी एक पातेले ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, पण आपण जे कांद्याचं तेल आहे ना गाळलेलं तेच आपण ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा एवढं तेल आता टाकलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट टाकून द्यायची आहे. प्रथम पेस्ट एकदम अशी चांगली फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे, त्यामध्येच आपण कापलेले टोमॅटो टाकून द्यायचे आहे. तर पण त्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो कांदा तळलेला आहे ना तो पण असा चांगला कुस करून घ्यायचा आहे हाताने, म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे तो. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे हातावरच. बघा इथे आता आपला टोमॅटो चांगलाच गळालेला आहे, छानपैकी असा शिजला गेलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. त्यानंतर हा जो बिर्याणी मसाला आहे ना लजीजचा लकी, तो पण टाकून दिलेला आहे. 1 पाउच हे टाकून दिलेलं आहे मसाल्याचं. तर आता चांगला एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आणि परतून द्यायचा. थोडा गरम मसाला पावडर त्यामध्ये टाकलेली आहे आता. त्यानंतर आपण जे हे पुदिना आणि कोथिंबीर कापलेली आहे ती पण आता या मसाल्यातच टाकून द्यायची आहे आणि ती पण छान अशी परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. बघा अशा प्रकारे एकदम कोथिंबीर आणि पुदिना हे देखील त्यात फ्राय करून घेतलेलं आहे. तर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. आता ते आपण ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आपण बघू शकता चिकन आता पातेल्यात टाकून दिलेलं आहे, काही शिजायला वेळ लागणार नाही आहे कारण ते मॅरिनेट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण आता हे टाकून दिलेलं आहे पातेल्यामध्ये. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाला चिकन. अशा प्रकारे आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. इथे थोडंसं आपण मीठ टाकून द्यायचं आहे, तसं आपण टाकलेलंच आहे मॅरिनेट करायला. परत एकदा चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्याला आता ते त्याचं जे पाणी होतं ना चिकनचं कढईला मी तेच पाणी त्याच्यामध्ये आता घेऊन टाकत आहे. चिकनला पण पाणी सुटणार आहे, त्याच पाण्यात आपल्याला चिकन शिजवायचं आहे. तर इथे आपण आहे ना झाकण ठेवून देणार आहोत. आता मी झाकण ठेवून देत आहे आणि आपल्याला चिकन शिजायला 15 ते 20 मिनटं लागणार आहे. गॅसची फ्लेम मी एकदम कमी केलेली आहे. आता कमी याच्यावरच आपल्याला शिजवायचं आहे.
इकडे आपण भातासाठी जे पाणी ठेवलेलं होतं ना, तर बघूया उकळी आली का त्याला। तर बघा एकदम चांगली उकळी आलेली आहे। आता आपण जे भिजवलेले तांदूळ आहे ना ते टाकून देणार आहोत। अशा प्रकारे आपण आता हे तांदूळ पण मी त्यामध्ये टाकून दिलेले आहे। ते भात फक्त आपल्याला 90% शिजून घ्यायचं आहे, बाकीचा दम दिल्यानंतर तो वाफेत होऊन जातो। तांदूळ मी आता चाळणीने असे गाळून घेऊन त्यामध्ये टाकत आहे। बघूया आता आपण इथे चिकन शिजलंय का। अजून थोडंसं बाकी आहे कसर, तर आपण आता परत थोड्या वेळासाठी 5-7 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत इकडे आपला भात होतोच आहे। बघू बरं भात होत आलाय का आपला। आपला भात हा 90% शिजलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, चिकन जे आहे ना ते चिकनमध्ये आता आपण जो तळलेला कांदा होता ना त्याचा आपण चुरा करून घेतलेला आहे, तो आता टाकून द्यायचा आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान आता असा चिकन मसाला हा तयार होणार आहे बिर्याणीचा। बघू आपण आता आपलं हे चिकन शिजलेलं आहे का नाही ते। तर बघा आता चिकन खूप छान असं शिजलेलं आहे। चिकन 5-7 मिनिटासाठी परत चांगलं आता शिजू द्यायचं आहे, म्हणजे एक चांगली उकळी काढून द्यायची आहे परत त्याला। इथे भाताचं पाणी आपण सर्वात आहे गाळून घेणार आहोत। चिकन तयार झालेलं आहे, गॅस बंद करून टाकते। इकडे आता आपण पातेले घेतला, बघा आता आपल्याला दम द्यायचा आहे, त्यासाठी आपण खाली आता भात टाकून घेत आहोत। हे बघा अशा प्रकारे आपण खाली भात टाकून घेतलेला आहे। आता यावरती आपण खाली ती ग्रेव्ही आणि चिकन असं टाकून घ्यायचं आहे आणि तेही पसरून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत भाताची लेअर द्यायची आहे। चिकन आता हे पसरून घेतलेलं आहे, त्यावरती आता भाताची एक लेअर टाकून द्यायची आहे। आता याच्यावरती भाताची लेअर येणार आहे, तर चला आता मी भात पण टाकून देत आहे त्यावरती। मध्ये मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे, बिर्याणीला फक्त मसाल्याचाच कलर येणार आहे। बघा अशा पद्धतीने मी इथे वरती पण आता आपण भाताची लेअर केलेली आहे, त्यावरती आता दुसरी एक चिकनची लेअर देणार आहोत। ही पण इथे एक मी चिकनची लेअर दिलेली आहे, आता त्यावरती पण आपण आता भाताची लेअर देणार आहोत। भात टाकून दिलेला आहे, आता तोही पसरून घेत आहे। पूर्णपणे आता लेअर झालेले आहेत देऊन आपण बघू शकता। इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यावरती आता हे पातेलं ठेवून देत आहे। इथे व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे, तर इथे तुम्ही तूप पण वरतून टाकू शकता, साजूक तूप। तर मी इथे तेल वापरलेलं आहे, जे तेल ह्याच्यासाठी कांदा तळण्यासाठी घेतलेले होते ते याच्यामध्ये 2-3 पळी वरतून टाकून दिलेलं आहे। त्यावरतून आता कोथिंबीर टाकलेली आहे, बघा किती छान दिसते कोथिंबीर टाकल्यानंतर, पण चव पण छान येते। पेपर घेतलेला आहे न्यूजपेपर, त्यावरती आता परात ठेवून आणि एक पोलपाट किंवा काही जे जड वस्तू असेल ती ठेवायची आहे, म्हणजे वाफ जाणार नाही, आतल्यात तो भात होऊन जाईल तयार। बघा इथे अशा प्रकारे तयार झालेली आहे दम बिर्याणी, आपण बघू शकता वाढून घेतलेला आहे, त्यामुळे आता तो अर्धाच दिसतोय। बघा इथे मी तयार केलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।